नमस्कार मित्रांनो, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलवर जेही व्हिडिओज अपलोड करत आहोत ते फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठल्याही प्रकारचा बाय सेल ऑर होल्ड असं रिकमेंडेशन देत नाही आहोत. तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही एक्सपर्ट्सची ॲडवाईस घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला आजच्या टॉपिककडे आपण वळूयात. सो आजचा जो टॉपिक आहे त्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्केट गेल्या पूर्ण ऑक्टोबर मंथ जर तुम्ही पाहिलं तर मार्केट हा फक्त आपल्याला डाऊनफॉलमध्येच बघायला मिळतोय. ओके, सो जस्ट अ मिनिट. सो आपण निफ्टीपासून सुरुवात करूया. सो निफ्टीचा जर चार्ट आपण पाहिला तर तो 26,200 रेंजवर ऑल टाईम हाय त्याने केला होता आणि तो ऑल टाईम हाय केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कंटिन्युअसली डाऊनफॉलच बघायला मिळतोय. सो का पडतोय मार्केट, एक्झॅक्टली काय होतंय मार्केटमध्ये, काय रिझन्स आहेत जेणेकरून आपल्याला कंटिन्युअसली फॉल डाऊन एक मंदी मार्केटमध्ये बघायला मिळते. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या कारणां हे सगळे जे कारणं आहेत मार्केट पडण्यामागची त्याबद्दल आपण आज डिस्कशन्स करणार आहोत. खरं तर कुणालाच एक्झॅक्ट रिझन माहीत नाही आहे की मार्केट का पडतंय, बट आपण काही पॉसिबिलिटीज या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहे. आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघा, ऐका आणि समजून घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, आपण दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर लाईक, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलही सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओज होतील त्याचं सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जातील. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करू शकता, त्यांच्याही नॉलेजमध्ये भर पडेल. सो आपण वेगवेगळ्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत की ज्याच्या कारणांमुळे निफ्टी आपल्याला फॉल होताना दिसतोय ते एक एक कारण आज आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिलं आणि जे कॉमनली सगळीकडे आता डिस्कस होतंय किंवा सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य आपल्याला ऐकायला मिळते की मार्केट का पडतंय, अगदी साहजिक तुम्ही कोणाला विचारायला गेलं तर मार्केट का पडतंय तर ते एकच उत्तर देतात की FII सेलिंग करताय. FII सेलिंग करताय. FII ने एक सेल बटन कंटिन्युअसली प्रेस करून ठेवलंय, राईट. FIIs ने कंटिन्युअसली एक सेल बटन प्रेस करून ठेवलंय म्हणजे कंटिन्युअसली सेलिंग चालू आहे. पूर्ण ऑक्टोबर मंथ जर तुम्ही पाहिलात, आपण थोडं FIIs आणि DIIs डेटाज कडे वळूयात. सो जर आपण ऑक्टोबर मंथ मधला ओके ऑक्टोबर मंथ आपण जर पाहिला FIIs ऍक्टिव्हिटीज, FII आणि DII ऍक्टिव्हिटीज पाहिलं तर ऑक्टोबर मंथ मधला एकही दिवस असा नाही आहे की त्या दिवशी FIIs ने सेलिंग केलेली नाही आहे. एव्हरी डे ते तुम्हाला सेलिंग करतानाच दिसत आहे. FII मार्केट तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक दिवशी FIIs हा फक्त सेलिंग करताना दिसतोय. सो हे एक महत्वाचं आणि मुख्य कारण आहेच की FIIs कंटिन्युअसली मार्केटमध्ये, तुम्हालाही बघा 14 ऑक्टोबरला सुद्धा सेलिंग आहे. एक एव्हरी डे म्हणजे पूर्ण ऑक्टोबर मंथ तुम्ही चेक केला तर तुम्हाला लक्षात येईल की पूर्ण ऑक्टोबर मंथमध्ये FIIs आपल्याला सेलिंग करताना दिसलंय. असं का घडलं आणि का हे FIIs सेलिंग करतायत त्याची काही कारणं आपण इथे डिस्कस करू. सो बेसिकली जर तुम्ही FII डेटाजच्या ऍक्टिव्हिटीज जे आहे ते पाहिल्या तर कोविडच्या काळामध्ये सुद्धा FIIs ने जी काही सेलिंग केली होती त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात आज 2024 मध्ये ऑक्टोबर मंथमध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर सेलिंग दिसून येते FIIs ची. एक्झॅक्टली हे एक मेन कारण आहे FIIs चे जे सेलिंग होती आहे. तर बेसिकली आता आपण ह्याच्या मागच्या काही पॉसिबिलिटीज डिस्कस करणार आहोत की FIIs का सेलिंग करतात. सगळ्यात पहिली जी पॉसिबिलिटी आपण किंवा आपण डिस्कस करू शकतो की चायना मार्केट जे आहे, ओके, सो असं म्हटलं जातंय की FIIs आपल्या इंडियन मार्केटमधून सेलिंग करतायत आणि तो सगळा जो फंड आहे तो डायव्हर्ट झालेला आहे चायना मार्केटकडे. पण असं का घडतंय तर बेसिकली FIIs काय आहेत, FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहे, इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेरिकेची कुठली तरी एक पेन्शन फंडवाली, म्युच्युअल फंड्स किंवा कुठली तरी एक इन्शुरन्स कंपनी असू शकते, कुठली कंपनी असू शकते, ती इंडियन मार्केटमध्ये फंड्स
इन्व्हेस्ट करते राईट. आता ही इन्स्टिट्यूशन्स आहेत राईट. सो ऑफकोर्स ह्यांची क्वांटिटी किंवा हे मोठ्या बल्क साईज मध्ये ओके मोठ्या फंडने हे इन्व्हेस्टमेंट करतात. सो त्यांचा इम्पॅक्ट नक्कीच आपल्याला मार्केटच्या मुवमेंटवर बघायला मिळतो. ओके आता हे जे एफ आय एस आहे तर हे सेलिंग का करताय, तर पहिलं कारण जे आपण म्हणतोय की चायना मार्केटने काही स्टिम्युलस पॅकेज डिक्लेअर केले होते. ओके स्टिम्युलस पॅकेज डिक्लेअर केले आणि म्हणजे त्यांनी काय केलं की चायना मार्केटने आपली इकॉनॉमी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांच्या इंटरेस्ट रेटमध्ये त्यांच्या रिझर्व्ह रेशो जो आहे हे सगळे कमी त्यांनी केलेले आहेत आणि त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय. तिथे डिमांड इन्क्रीज झालेली आहे आणि म्हणून एफ आय आर इकडून सेलिंग करता इंडियन मार्केटमधून आणि चायना मार्केटमध्ये ते आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना दिसतंय. बिकॉज तुम्ही जर ग्लोबल मार्केट सिनारिओ बघितला असेल आत्ताचा, तर ग्लोबल मार्केटमध्ये तुम्हाला चायना मार्केट बघू शकता की ते एक चांगलं पॉझिटिव्ह मार्केट आता सुरू आहे. त्यानंतर जर आपण निफ्टीचा पीई रेशो बघितला तर तो 22.22.6 वर आहे, म्हणजे अगदी 25 ऑक्टोबरच्या क्लोजिंगची मी हा पीई रेशो घेतलेला आहे. आणि चायनाचा जर बघितला तर तो 25 ऑक्टोबरला 14.05 वगैरे असा होता. म्हणजेच काय सांगण्याचा उद्देश हा आहे की जर निफ्टी मधला आपण जो पीई बघतोय तो 22.6 वगैरे आणि चायनाचा जवळजवळ 14 पॉईंट समथिंग आहे. सो यामुळे काय झालंय की व्हॅल्युएशन ओके एफ आय एस जे आहे ते व्हॅल्युएशन बघतायत. म्हणजे त्यांनी जर आता निफ्टी आपण सुद्धा बघतोय, इथेही तुम्हाला या चार्टमध्ये बघायला मिळतच आहे की निफ्टी क्लोजिंग कशा आहेत. सो कंटिन्युअसली निफ्टी जो आहे, तुम्ही निफ्टीचा यु नो बीटा सुद्धा चेक केला तर तुम्हाला लक्षात येईल की बरेच जण म्हणतात की निफ्टी ओव्हर व्हॅल्युड आहे वगैरे वगैरे. पण जे काही आहे आपल्याला निफ्टीमध्ये गेल्या काही कोविड नंतर, तरी कोविडचा जो फॉल झाला होता तर त्याच्यानंतर आपल्याला एक चांगली रिकव्हरी किंवा एक चांगला अपट्रेंड आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालेला आहे. सो एफ आय एस ची मे बी थिंकिंग अशी असू शकते की आता इंडियन मार्केटमधलं आपलं प्रॉफिट बुक करायचं, कारण आता ते थोडं हायर लेवलला आहे. ओके बट आता कमी किमतीमध्ये जर आपल्याला कमी इन्व्हेस्टमेंट म्हणजे लाईक लोअर प्राइसला आपल्याला चायना मार्केटमध्ये आता इन्व्हेस्ट करायचे चान्सेस आहेत. सो ते तिथे इन्व्हेस्ट करतायत, आपल्या मार्केटमधून पैसा काढून ते चायना मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत आणि मग तिथेही त्यांचं एक अप्पर लेवलला ते गेले, मार्केट थोड्या वरच्या बाजूला गेले की ते तिथेही प्रॉफिट बुकिंग करू शकतात. ओके म्हणजे काय झालंय की चायनीज गव्हर्नमेंटने काय केलंय की त्यांची इकॉनॉमी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांचे इंटरेस्ट रेट आहेत, रिझर्व्ह रेशोज आहेत, हे कमी केले, त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी बदल घडून आणले, कमी केले. त्यामुळे काय मार्केटमध्ये जो डिमांड आहे तो त्यांचा वाढतोय. ओके सो आपल्याला हा फंड जो आहे, इंडियातला जो फंड आहे एफ आय एस जे आहे फॉरेन इन्व्हेस्टर्स इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, तर ते आपल्याला काय करायला दिसतात की इकडचा फंड तिकडे डायव्हर्ट करताना ते दिसतात. दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे आपण हे म्हणू शकतो की ओके दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे ऑफकोर्स युएसएचे जे इलेक्शन्स आहेत ते सुद्धा आपल्या मार्केट फॉलला एक इफेक्ट म्हणूया किंवा त्याचा एक इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर आपल्याला पडताना दिसतोय. आता युएसएचे इलेक्शन जे आहे ते संपूर्ण जगाच्या इकॉनॉमीसाठी इम्पॉर्टंट असतं. युएसएचं जे इलेक्शन्स आहेत त्याचे इम्पॅक्ट आपल्याला संपूर्ण ग्लोबल इकॉनॉमीवर बघायला मिळतो. ओके कारण जर आता युएसएचे लाईक जे काही इलेक्शन चालू आहे, सो बोथ पार्टी लाईक अजून त्यांचं कॉम्पिटिशन जे आपण म्हणू शकतो ओके कॉम्पिटिशन जे आहे ते एकदम पक्की टक्कर सुरू आहे राईट. सो काय होतंय की मार्केटमध्ये जे आपण सेंटिमेंट्स म्हणतो मार्केट सेंटिमेंट, सो जर युएसएचा प्रेसिडेंट हा जर लाईक ग्लोबल इकॉनॉमीसाठी एक पॉझिटिव्ह नसेल ओके ओके त्याच्या दृष्टीने काही नवीन पॉलिसीज आणणारा नसेल, थोडा निगेटिव्ह, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटमध्ये एक निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतो. ओके आणि जर येणारा प्रेसिडेंट सगळ्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी चांगल्या पॉलिसीज घेऊन येणारा असेल तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला मार्केटला बघायला मिळू शकतो. आणि युएसए ही एक महत्वाची इकॉनॉमी आहे फॉर द ग्लोबल मार्केट. ओके सो सो आपल्याला युएसएच्या इलेक्शन्सचा जो इम्पॅक्ट आहे तो नक्कीच ग्लोबल मार्केटवर बघायला मिळतो आणि आपल्या इंडियन मार्केटवर सुद्धा बघायला मिळू शकतो. सो जर एकदा काही इलेक्शन्सचे रिझल्ट आलेत किंवा तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असेल ओके सो तो इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळणारच आहे. पण एकदा काही इलेक्शन झाले तर
शक्यता आहे. आता काय झालं की कोण येणार लाईक राईट, सो अजून रिझल्ट डिक्लेअर झाले नाही आहे, कॉम्पिटिशन एकदम टक्करचे चालू आहे, त्यामुळे आता FIS जे आहे ते थोडे सावध झालेत. ओके, आपण ही एक पॉसिबिलिटी म्हणू शकतो की ते सावध झाले, एकदा रिझल्ट आले की FIR पुन्हा इंडियन मार्केटमध्ये बाईंग करण्याची पॉसिबिलिटी आपण शक्यता आपण वर्तवू शकतो. ओके, तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे जे ग्लोबल आता ग्लोबल इश्यूज जे चालू आहेत सध्या, ओके, मार्केटमध्ये ग्लोबल इश्यूज जे चालू आहेत, तर सगळं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की जिओ पॉलिटिकल इश्यूज आहे किंवा इस्रायल आणि हमासमधील जे काही इश्यूज चालू आहे सध्या, या सगळ्यांचे सुद्धा मार्केट सेंटिमेंट्सवर एक खराब परिणाम होत आहेत. राईट, युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्धाची जी स्थिती आता आहे तर त्याचेसुद्धा मार्केटवर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय. आणि अजून एक महत्वाचं आपण पॉसिबिलिटी इथे डिस्कस करू शकतो की ऑक्टोबर मंथ आहे. राईट, ऑक्टोबर मंथ मध्ये काय असतं की सेकंड क्वार्टर्स जे आहेत, ओके, सेकंड क्वार्टर्सचे रिपोर्ट आता हळूहळू कंपनीजचे सेकंड क्वार्टरचे रिझल्ट म्हणूया रिपोर्ट म्हणूया ते हळूहळू आता डिक्लेअर व्हायला सुरुवात झाली आहे. आणि निफ्टी फिफ्टीज मध्ये जे काय मेन जास्त स्टेक असणारे जास्त होल्डिंग असणाऱ्या ज्या काही मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांचे रिझल्ट आता क्वार्टरली सेकंड क्वार्टरचे रिझल्ट बाहेर पडत आहेत. आणि त्याने काय झाले ते रिपोर्ट जे आहेत ते थोडेसे निगेटिव्ह आहे आणि या निगेटिव्ह रिपोर्ट्सचा सुद्धा मार्केट सेंटिमेंट्सवर निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतो. सो ह्या काही पॉसिबिलिटीज आपण आता डिस्कस केल्या ज्या असू शकतात की आत्ताचं जे मार्केट फॉल होतोय त्याच्या मागचे रिझन्स आपण डिस्कस करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ओके, आता आपण या पॉसिबिलिटीज तर आपण बघितल्या की मार्केट फॉल होतोय त्याच्या मागचे कारण बघितली, पण आता मार्केट कुठपर्यंत फॉल होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. सो ते कुठपर्यंत फॉल होऊ शकतो हे बघण्यासाठी आपण ऑप्शन चेन अनालिसिस कडे वळूया किंवा जो OI डेटा आहे ऑप्शन चेन अनालिसिस मधला जो ओपन इंटरेस्ट डेटा आहे त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला थोड्याशा लेवल सुद्धा बघायला डिस्कस करायला मिळू शकतो. सो मी डिरेक्टली OI डेटावर जाते आणि मी पुन्हा इथे एक गोष्ट क्लिअर करू इच्छिते की मी या वेबसाईट ज्या वेबसाईट्सवर मी तुम्हाला हे सगळं दाखवते सो पर्सनली मी माझ्या ट्रेडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट अनालिसिससाठी ओके या वेबसाईट्स मी वापरत असते. यात मला कुठलीही वेबसाईट स्पॉन्सर किंवा मी प्रमोट करत नाही आहे, मी स्वतः वापरते म्हणून या वेबसाईटवर दाखवते. चला, सो आता आपण निफ्टी चा जो OI डेटा आहे त्याकडे थोडस बघूया. सो निफ्टीच्या आता बघा निफ्टी जो क्लोजिंग झाला होता ओके सो निफ्टी 24,200 आसपास आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालेली आहे. बरोबर, जो फ्रायडे लास्ट सेशन जो आपला ट्रेडिंग सेशन होता त्याच्यामध्ये निफ्टी जो आहे तो 24,200 आसपास आपल्याला क्लोजिंग होताना दिसली आहे. सो आपण पाहू शकतो OI डेटामध्ये सो 24,000 जी तुम्हाला स्ट्राईक प्राइस आहे ओके जो कॉन्ट्रॅक्ट आहे तिथे तुम्हाला पुट रायटिंग ही जास्त प्रमाणात होताना दिसते ऍज कम्पेअर टू कॉल रायटिंग. राईट, सो पुट रायटिंग ही जास्त प्रमाणात झाली आहे. सो पुट रायटर्स ओके आपण लाईक नॉर्मली जे ऑप्शन बायर्स असतात ते काय करतात की जर मार्केट फॉल होत असेल तर पुट बाईंग करतात. राईट, पुट बाईंग करतात, पुट बाय करतात, ऑप्शन बायर्स आहेत. पण जेव्हा पुट सेलिंग म्हणजे सॉरी पुट रायटिंग जेव्हा जास्त होते किंवा पुटचे कॉन्ट्रॅक्ट जर जास्त राईट होत आहे पर्टिक्युलरली 24,000 या स्ट्राईक प्राइसवर तर आपण असं म्हणू शकतो की 24,000 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला तिथे बघायला मिळतोय जो की आहे 24,000. ओके, कारण तिथे पुट OI जो आहे तो हायर दॅन म्हणजे हायर आहे कॉल OI पेक्षा. ठीक आहे, म्हणजे इथे काय आहे की 24,000 हे जे पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइस आहे तिथे कॉलचा कॉलचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे तो कमी प्रमाणात राईट केला जातो ऍज कम्पेअर टू पुट चा जो 24,000 जो पुट आहे तो जास्त प्रमाणात राईट केला जातोय. सो त्याच्यामुळे आपल्याला ऑफकोर्स जे पुट रायटर्स आहेत त्यांचं 24,000 जर ते जास्त रायटिंग करताय याचा अर्थ काय होतो की ही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे मार्केटमध्ये. आणि ही लेवल जोपर्यंत 24,000 ब्रेक होत नाही, जर का ही लेवल ब्रेक झाली तर जे रायटर्स आहेत ओके जे सेलर्स आहेत जे मार्केटमध्ये ऑप्शन सेलर्स आहेत ते ट्रॅप होतील आणि आपल्याला 24,000 पेक्षा जास्त त्याच्या खाली जास्त निफ्टीमध्ये अजून
फॉल बघायला मिळू शकते. त्याचप्रमाणे आपण बँक निफ्टीचा डेटा एकदा चेक करून घेऊया. सो लेट मी सिलेक्ट बँक निफ्टी फर्स्ट. ओके, सो बँक निफ्टीचा सुद्धा आपण डेटा जर चेक करायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल आपण डिरेक्टली टोटल ओआय वर जातोय. तर तुमच्या सॉरी, सो बँक निफ्टीमध्ये तुम्हाला लक्षात येते की बँक निफ्टीमध्ये जो ओके सो बँक निफ्टी क्लोजिंग काय होती, लास्ट क्लोजिंग काय होती बँक निफ्टीची, तर 50,780 ते 85,000 आसपास त्याला आपल्याला क्लोजिंग बघायला मिळाली आहे. ओके, सो 780 आसपास क्लोजिंग आहे. सो आपण म्हणू शकतो की 50,000 जी लेवल आहे, ओके आपण बऱ्याच दिवसापासून बघतोय, सो 50,000 लेवलवर सुद्धा पुट रायटिंग ही खूप जास्त प्रमाणात होते आणि त्याच्या अगेन्स्ट कॉल रायटिंग अगदी कमी आहे. ओके, फारच कमी आहे. सो 50,000 ही जी काही लेवल आहे ही सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल म्हणून वर्क करू शकते येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये. सो या पद्धतीने आपण पुन्हा निफ्टीच्या चार्टवर येतोय आणि जर तुम्ही निफ्टीचा डे चार्ट बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की एक मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे डिस्कस केलं होतं की एक हेड अँड शोल्डर पॅटर्न सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. सो याची जर नेकलाईन ब्रेक झाली, ओके ही जी नेकलाईन ब्रेक झाली तर आपल्याला अजून फॉल बघायला मिळू शकतो, राईट. सो अशा पद्धतीने आपण निफ्टीमध्ये अजून काही लेवल्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. सो मी आता इकडे आपण टाइमफ्रेम जरा बदलूयात आणि 5 मिनिट्सच्या टाइमफ्रेम मध्ये जर तुम्ही गेलात, ओके सो तुम्हाला बघायला मिळेल की जो लास्ट ट्रेडिंग सेशन होता फ्रायडेला, ओके सो त्या लास्ट ट्रेडिंग सेशन मध्ये सॉरी सो इकडे त्याला तुम्हाला एक ओके 24,100 लाईक अगदी 24,000 नाहीये तर 24,100 आसपास, ओके 24,100 आसपास सुद्धा तुम्हाला एक आपण काय म्हणू शकतो डिमांड झोन जो आहे तो क्रिएट होताना दिसतोय आणि अगदी 24,450 म्हणजे 24,450 आसपास जो आहे इथे एक सॉरी खाली जो आहे डिमांड झोन आपल्याला बघायला मिळतोय आणि वरच्या बाजूला एक सपोर्ट झोन बघायला मिळतोय. सो 24,000 खाली जर निफ्टी सस्टेन झाला तर सगळे जे ऑप्शन सेलर्स आहेत ते ट्रॅप होतील आणि मार्केट अजून आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. सो एक्झॅक्टली बँक निफ्टीला सुद्धा आपण एक छोट्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण चेक केलं 15 मिनिट्स मध्ये सुद्धा तर तुम्हाला लक्षात येईल की 50,000 ही मुख्य लेवल आहे पण त्याआधी 50,200 सुद्धा एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. सो तोपर्यंत जर तो त्याच्यावरती सस्टेन राहतोय 50,200 वरती तर आपल्याला थोडासा अपट्रेंड बघायला मिळू शकतो, एक रिकव्हरी म्हणूया आपण, एक छोटस करेक्शन म्हणूया. सो ते करेक्शन बघायला मिळू शकतं पण जर 50,200 खाली ही एक की लेवल आहे तिच्या खाली जर तो सस्टेन झाला तर तिथे आपल्याला बऱ्याच प्रमाणात फॉल बघायला मिळू शकतो. तर हे होती आजच्या व्हिडिओज मधली, आपण आजच्या व्हिडिओत डिस्कस केलं की मार्केट फॉल जो होतोय त्याच्या मागची काय पॉसिबिलिटीज आहे, काय कारण असू शकतं, कुठल्या कुठल्या फॅक्टर्सचा इम्पॅक्ट आहे की जेणेकरून मार्केट फॉल होताना आपल्याला दिसतोय. सो हे होते आजचं आपलं डिस्कशन जे पूर्णतः आपण एज्युकेशन पर्पजसाठी केलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा जेणेकरून त्यांनाही जे काही स्टॉक मार्केटमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल, शिकायचं असेल किंवा एक इंटरेस्टेड आहे तर त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.